पिंपळवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं हे अमृत महोत्सवी वर्ष। संस्थेची 75वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार असून संस्थेच्या नवीन इमारतीसाठी देखील सभासदांची मंजुरी घेण्यात आली। तर संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे काही चेअरमन झाले त्यातील हयात असणाऱ्या सर्व तत्कालीन अध्यक्ष यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला। यावेळी मागच्या तब्बल 27 वर्षापासून विद्यमान अध्यक्ष रघुनाथ लेंडे हे काम पाहत आहे यांचा सन्मान करण्याचं सभासदांनी ठरवलं। मात्र मी सन्मान स्वीकारणार नाही, सन्मान करायचाच असेल तर माझे चुलते व माझी आई यांचा करा, त्यांची पुण्याई आहे की मी आज या ठिकाणी इतके दिवस काम करून सर्वांची सेवा करू शकलो। कैलासवाशी मारुती आबाजी लेंडे यांनी गावात शाळा काढली, महाविद्यालय आणलं, गावची घडी बसवली, त्यांचं योगदान मोठं आहे, हा सन्मान त्यांचाच व्हायला हवा। मग सर्वानुमते रघुनाथ लेंडे यांच्या मातोश्रींना सभेच्या ठिकाणी आणण्यात आलं व मातोश्रींचा यथोचित सन्मान करण्यात आला। अतिशय नम्रपणे रघुनाथ लेंडे यांनी या सभेचं नेतृत्व करत सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देत त्यांचं समाधान व्यक्त केलं। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, पिंपळवंडी। त्यावेळेला त्यांनी कोणती अपेक्षा केली नाही, हायस्कूल काढलं, शाळा काढली, शाळेला खर्च केला, नंतर या गावामध्ये त्यांनी जे विविध प्रकारची कामं केली ते पूर्णपणे स्वतःच्या पैशातून केली। मला परवाला साखर कारखान्यामध्ये शरद मेंबरने फार चांगलं वाचन केलं आणि ते प्रेरित होऊन मी आलो का, त्यांनी सांगितलं की जे सतीश यांच्या हातात आहे त्याने त्याचा पुरेपूर उपयोग करावा आणि निवृत्ती शेटला लिखित स्वरूपात त्यांचं स्मरण राहील, पुढच्या पिढीला धारणा होईल आणि पुढची पिढी त्याच्यातून काहीतरी शिकल, अशा प्रकारचं लिखित स्मरण पुस्तक लिहावं अशी अपेक्षा केली। मी त्या जेतून आजही पण हेच सांगतो की ज्या मारुती आबाजी लेंडेंनी आम्हाला घडवलं, पुढच्या पिढीला सुद्धा त्या माध्यमातून भरपूर असं सहकार्य केलं, कोण आजरावना शेट्टी त्या मारुती आबाजीचं स्मरण केलं याचा अर्थ ती प्रतिमा पुढे आहे म्हणून रामना शेट्टी सुद्धा आम्हाला किंमत देता येते, कारण मारुती आबाजीचं स्मरण केलं भविष्यकाळात रामना शेट्टीचं सुद्धा स्मरण करावं लागलं नाही, म्हणजे कोणत्याला कोणत्या अर्थाने जी जाणीव आहे ती जुन्या काम केलेल्या माणसाची जाणीव ठेवण्याचं काम गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये मी रघुनाथ शेटमध्ये आठवतोय आणि म्हणून 25 वर्षाचं रौप्य महोत्सवी वर्ष चेअरमन पदाचं म्हणून त्यांचा आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं वसंतराव वामन, विलासाहेब पोत्रे, मनोहर लेंडे आपलं मनोहर आमो, बाळासाहेब यांच्या समवेत त्यांचा सत्कार करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तो त्या दिवशी करावा। तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही वाटत असलं हा सत्कार आम्हा सर्व सभासदांचा आहे आणि तो तुमच्या आईनं सुद्धा डोळ्यावर रुपावा असावा अशी इच्छा आहे। येऊ द्या काही येते मला वाटतं। तत्पूर्वी माझी एक अपेक्षा आहे, मीरा मेंबरनी काल जे तंटमुक्तीचं अध्यक्षपद लोकांमधून दिलं त्याची तडजोड मला वाटतो रघुनाथ शेटाने लोकांनी केली ते पुन्हा मीरा मेंबरला दिलं, याबद्दल मीरा मेंबरचे सुद्धा रघुनाथ शेटच्या हाताने सरकार व्हावी अशी माझी इच्छा आहे।